नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मागील भागामध्ये आपण रास आणि रास यांचे आपण येणार वर्ष कसं जाणार आहे त्याचं भविष्य बघितलं होतं आज आपण बघणार आहे वृषभ राशीला येणार दोन हजार चोवीस वर्ष हे कशा पद्धतीनं जाणार आहे या पद्धतीनं आपण आज व्हिडिओ आपण बनवणार आहोत वळवूया आपल्या व्हिडिओकडे पहिल्यांदा आपण बघायचं आहे की वर्षभर वृषभ राशीला ग्रहमान कसा असणार आहे वृषभ रास असल्यामुळे इथं या ठिकाणी मी दोन मध्ये चंद्र लिहिलेला आहे म्हणजे लग्नस्थानी चंद्र लिहिलेला आहे आणि या ठिकाणी वृषभरास लिहिलेला आहे वृषभ राशीमध्ये गुरु एक मे दोन हजार चोवीस नंतर असणार आहे पहिल्या स्थानामध्ये पंचम स्थानामध्ये केतू असणार आहे कन्या राशीमध्ये त्यानंतर नवम स्थानामध्ये मकर राशीचा प्लुटो असणार आहे दहाव्या स्थानामध्ये कुंभ कुंभराशीचा शनी आहे स्वराशीचा बा अकराव्या स्थानामध्ये मीन राशीमध्ये राहू आणि नेपच्यून असणार आहेत तर ह्या पूर्ण ग्रहमानाचं फळ हे वृषभ राशीला कशा पद्धतीने मिळणार आहे हे आपण बघायचं आहे तुम्हाला आणखीन आपले असे जर व्हिडिओ करायचे असतील बघायचे असतील तर आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका शेअर सुद्धा करा वृषभ राशीच्या लोकांना त्यामुळे लोकांमध्ये तुम जी इचुक उत्सुकता आहे नवीन वर्ष कसं जाणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल तुम्हाला मिळेल तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा मिळेल तर वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीस पर्यंत गुरु आणि हर्षद हे जे बाराव्या स्थानामध्ये आहेत याचं फळ असं मिळणार आहे मित्रांनो की तोपर्यंत किमान मे महिन्यापर्यंत तरी असे अचानक अकस्मात असे खर्च तुम्हाला येऊ शकतात त्यानंतर कर्ज काढून काही गोष्टी खरेदी करणे मोठमोठे म्हणजे घर खरेदी अशा पद्धतीचे योग सुद्धा याच्यामध्ये येतात बाराव्या स्थानामध्ये ज्या वेळेला गुरु आणि हर्षद या अशा पद्धतीनं बाराव्या स्थानामध्ये येतात आता नंतर काय होणार आहे गुरुचा आपण विचार करूया नंतर काय होणार आहे गुरु हा प्रथम स्थानामध्ये येणार आहे त्यावेळेला मात्र तुमची परिस्थिती चांगली सेटलमेंट झालेली असणार आहे सुधारलेली असणार आहे अध्यात्मामध्ये तुमची प्रगती चांगल्या पद्धतीनं तुम्ही करू शकता शक्षा, शकणार आहात मे महिन्या नंतर नंतर या गुरुची दृष्टी कुठे असणार आहे पंचम स्थानावरती असणार आहे मे महिन्यानंतर त्यामुळे मे महिन्या नंतर तुम्हाला संतती बाबतचे जे काही प्रश्न असतील तर त्याची सुद्धा सुटका तुमची त्यापासून होणार आहे संतती बाबत म्हणजे संतती योग आहे म्हणता येतो मे महिन्यानंतर त्यानंतर त्यांच्या शिक्षणाबद्दलचे सुद्धा जे काही प्रश्न असतील मान्य आहे की एक मे पर्यंत थोडासा तुम्हाला संततीबाबत आणि शिक्षणाबाबत त्रास होणार आहे तो थोडासा तुम्हाला सहन करायचा आहे पण आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला गुरु वृषभ राशीमध्ये येतो त्यावेळेला तुमचे दिवस नक्की पालटणार आहे थोडस मे महिन्यापर्यंत तुम्हाला कड काढावी लागेल त्यानंतर या गुरूची दृष्टी सुद्धा सप्तम स्थानावरती येणार आहे सप्तम स्थानावरती ज्या वेळेला दृष्टी येते त्यावेळेला ज्यांचे विवाह इच्छुक मुलं आहेत त्यांचे सुद्धा विवाह योग या ठिकाणी ठरण्याचे चान्सेस भरपूर आहेत म्हणजे त्यांना वृषभ राशीला मे महिन्यानंतर गुरुबल आहे असं गुरु आपण म्हणू शकतो त्याच गुरुची दृष्टी नवम स्थानावरती सुद्धा पडणार आहे गुरुची दृष्टी ज्यावेळी नवम स्थानावरती पडते मित्रांनो त्यावेळेला अध्यात्मामध्ये प्रगती होते लांबचे प्रवास होतात फॉरेनला जायचे योग असतात नक्कीच या गोष्टींचा फायदा घ्या म्हणजे वृषभ राशीला एक मे नंतर नक्कीच चांगले दिवस येणार आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर दहाव्या स्थानामध्ये हा जो मकर राशीचा शनी आहे कुंभ राशीचा शनी आहे तो पूर्ण वर्षभर आहे तो दहाव्या स्थानात कुंभेचा स्वराशीचा शनी असल्यामुळे तुम्हाला जे काही तुम्ही व्यवसाय नोकरी करत आहात त्याचा तुम्हाला कायमस्वरूपी पद बढती मिळण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी नक्कीच या ठिकाणी उपयोग होणार आहे ज्या वर् या वर्षी तुम्ही नक्कीच धाडस करा जे काय धाडस कराल व्यवसायामध्ये नोकरीमध्ये ते कायमस्वरूपी तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे नक्कीच या गोष्टीचा लाभ घ्या वेळेला कुंभ राशीमध्ये शनी आहे तोपर्यंत त्यानंतर मीन राशी मधला जो हा राहू आहे तो तुम्हाला मित्र मंडळींची मिळवून देऊ शकतो फक्त एवढंच आहे की त्याच्या आहारी जाऊन व्यसनाच्या आहारी आपण जायचं नाही कि आहे किंवा त्याचा अतिरेक करायचा नाही आहे त्यामुळे मित्रांचीच मात्र नक्कीच मदत तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्ही काही गोष्टी चांगल्या पद्धतीने मदत घेऊन फायदा मिळवू शकतात त्यानंतर गुरु गुरुहर्षल तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त थोडस आपल्याला तब्येतीवरती खर्च होणार नाही मे महिन्यापर्यंत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तब्येतीवर म्हणजे आजारपण मोठमोठे आजारपण येणार नाही त्याच्यावरती खर्च होणार नाही एवढी काळजी आपण जर घेतली तर वृषभ राशीला कोणतीही मे महिन्यानंतर तर चांगले दिवस आहेतच फक्त थोडंसं मे महिन्यापर्यंतच आपल्याला ऍडजस्टमेंट करावे लागेल जर मे महिन्यापर्यंत शिक्षणाचा आणि संततीचा सुद्धा थोडासा त्रास व्हायची शक्यता आहे म्हणजे संततीच्या शिक्षणावरती खर्च व्हायची शक्यता आहे आपल्याला जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका आणि आपण ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा करतो आणि कमेंट सुद्धा तुम्हाला काही नवीन व्हिडिओ पाहिजे असतील कुठल्या विषयावरती तर तुम्ही आम्हाला सांगू शकता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये नमस्कार